अरे लय उशीर केला तो घरात लावरत होते मावर ओढ पाटापाटा हां आओ इकडे या हां बोल ना आपल्याला तर मका नाही मग मका कुठून आणली तुम्ही अरे आपल्या गुरांना दुसरा खायला नाही काही मग साधारणच मका घेतली हां का गुंठ्यावरी कशी घेतली काय 2000 रुपये गुंठा दिला त्यांनी आणि बाकीचं कधी आणायचं मग लागन तसं मग जसं लागन तसं आणू की आज कधी केलं तुम्ही सौदा कधी केला पण ते 2000 सकाळी भेटले गावात म्हणलं बोलून घ्यावं त्यांना होतीस त्यांच्याकडे काय कमी जास्त नाही केले त्यांनी नाही केले बोलून बघितलं तुम्ही दोन वेळा विचारा त्याला की 2000 खाली येणार कसा 10 रुपये पण दुसरं कोणाकडे केलती चौकशी आधी तुम्ही नाही मला विचारायचं नाव घ्यातानी त्यात काय विचारायचं तवा लागतंय गुरांना आणलं मी लागतंय गुरांना आणलं मग तुमचं खरं झालं पण नफा तोटा जरा बघायचा असतो त्यात काय नफा तोटा आहे तवा हाय ते लोकांकडे जे तीच देणार ना दुसरं काय देणार जाऊ आपल्याला कमी जास्त त्या पलीकडच्या राधाबाईला तिला त्यांनी 1500 नीस मका दिली ती मला आता माग 2 दिवस झाले सांगत होती आणि आपल्याला 2 दिवसात 2000 दिली त्यांनी काय वाढेल असं बार आपल्यासाठी रेट आपण काय वाढवायचं आपण त्यांच्याकडून कायम घेतो ना कस काय रेट आपल्याला वाढवला तिने तर कधी नवद घेतलेली आज त्यांच्याकडून तिला बरी 1500 दिली तुम्हाला काय बोलता आलं नाही का मी म्हणलं नाही एवढा रेट पण 2000 खाली यायन असते तर मी काय मी तरी काय करू मग घ्यायचं नव्हतं ना दुसरीकडे बघितलं असतं आपण दुसरीकडे नाही कुठं आपल्या गुरांसाठी लागतंय म्हणून तर आणलं ना लागतंय पण एवढं 2000 आणायचं मागाचं आता करू का नको काही काय करू का नको आडवं तुझं आडवं नाही मी सरळ सरळ सांगते तुम्हाला तिला 1500 दिली ना आपल्याला 2000 काय दिली त्यांनी मग 500 रुपयासाठी खेळ करायचा का आता मांडायचा त्यांच्यावर 500 रुपये 2 दिवस रोजन जावं लागते तेव्हा 500 रुपये येतात हातात उन्हा ताना 2 दिवस थांबावं लागते तेव्हा 500 रुपये येतात सगळं खरं आहे तुझं पण मला पण माहित नव्हतं ना ते रेट काय चाललाय काय नाही मला ते देण्यात खाली 2000 खाली तुमचंही खरं आहे बरं का बरं जाऊ द्या तुम्ही ना काय करू मीच जाते आता त्यांच्याकडं मीच बोलते आता आता काय 500 रुपयासाठी मांडायचं का त्यांच्यावर जाऊन हा राहू द्या म्हणलं ना मी जाते म्हणलं ना आले मी जाऊन कर तुला काय करायची ती हा अण्णा ओ अण्णा काय पोरी इकडे इकडे मी वैताग झाला याचा काय करता काय लाईट नाही रातभर आप धतोय ती तार बसाना एक तर वैतागून गेलोय चला ना ती मोटर बरं मी काय म्हणते तुम्ही आम्हाला मका एवढी माग कशी दिली हा कुठं माग दिली आता सगळं वाढे कसर की वाढे तेल वाढे ते रातभर जागायचं लाईटी टिकत नाही ता नाही नाही असं नसतं हा लोकाला तुम्ही 1500 मका देता आणि मला 2000 देता का हा नाही नाही पण तुम्हाला 2000 दिली ना पण रातभर आप द्यावं लागत आहे दारे धारावं लागत आहे करावं लागत आहे तुम्हाला कोण म्हणलं मला ते राधाबाई म्हणली तिला आता तुम्ही 1500 मका दिली ना हा आणि माझा नावर आला मका घ्यायला तर लगेच 2000 दिली ही पद्धत असती का अशी मग राहिलं येईन मी थोडी मका माहिती 2 एकर राहिले 2 वसारे राहिले त्याच्यामध्ये रातभर आत जावं लागत आहे कामं करावं लागत आहेत मग राहिले थोडं नाही गेली मका तर मी गुरं खाते ना तिकडं पण मला परवडत नाही ना मला राहतंय काय मका लोकांचे कांदे निघते हे निघते माझ्याकडे काय येईन मी तेवढी मका ते बी लोकांना जनावरासाठी देतोय मी खाऊन दे बाबा जनावराला हा मग जनावरालाच खायला देता ना मग लोकांच्या जनावराला तुम्ही 1.5 देता आणि आमच्या वेळेसच बरं 2 देता तुमच्या वेळेस काय सगळ्याला दिलेली ती हा सगळ्यांना 2 दिली का तुम्ही मग ती कशी म्हणली तिला 1500 दिली मला काय माहिती ती कसं काय म्हणली तुम्हाला ती काय अन्न असं नसतं मला माहिती आहे ना मी तुमचं कायमचं गिराईक का नाही मला मान्य आहे ना मला मान्य काय मान्य आहे काय मान्य म्हणता तुम्ही ठीक आहे काम कर तुझं मका चांद्याचा काय विषय ना ते पण बोलू मला तेवढा ना आठव जोडून दे लाईट यायचा टाइम झालाय हा बोल ना त्या तिथे कॅन्डा पैसे ठेवलेले आहेत की ए ऐक ग काय इकडे ये ग बोल ना तुम्हाला यांनी मका कशी दिली 1500 आता आपण त्याला कधी दिलेली नंतर कधी दिली म्हणजे त्यांना 1.5 दिली आणि आम्हाला 2 का बरं तुम्ही नंतर घेतली ना अहो काय नंतर घेतलं राहिलेत ना येईन मी 2 वाफे असं नसतं मग ते एवढं हे झाले का कधी नव्हतं त्यांनी मका घेतली त्यांना 1.5 द्यायची आणि आम्हाला 2 द्यायची मी मालक आहे ना मा प्रश्न आहे ना मला इथे किती आत द्यावं लागतं काय कुठं करायचं मला माहिती आहे ना हे असं नसतं मग मग आम्ही कायम तुमचं गिराईक आहे मला 2 देता ती कधी नव्हत असती नाही आज मका घेतली तिला 1500 दिली कधी नव्हत घेतली तुम्हाला थोडी माहिती आहे जे येईन ते गिराईक जसं मागची गेली मागचं काल काढायचं आजचं बघा ना आजच सांगते ना आजचं तुमचा एका रात्री तेवढा भाव वाढला काय 500 रुपये लगेच काय पोरगी बाई म्हटली मी औषधं घेऊन येते किती वेळ झालं आहे आजोगीचा पत्त्या नाही औषध आणायला गेली का औषध बनवायला गेली हेच कळाना पोरीचे असे काम सगळं घरातलं काम झालंय माझं तरीचा पत्त्या नाही
वाटे आम्हाला माहिती नव्हतं तुमच्या गावात तुमच्यावर एवढं जळतात लोक. अवघड आहे. अग बाई झाले तरी काय असं? अगं हो मी आता ते मकेवाल्याकडे गेलते ना तिथं ती बाई आली होती. ती काय तिचं नाव झांबरे बाई. तर ती तुमच्या बद्दल बोलत होती त्या मकेवाल्याला माहिती का? आणि काय बोलली का ती? हो ती सांगत होती त्यांना की यांना कमी पैशात दिले. मग तिच्या पोटात गोळा उठला असं ना तुम्हाला कमी पैशात भेटले म्हणून. मग त्यांना म्हणते मला 2000 दिलं आणि तुम्ही त्यांना 1500 दिलं. मग काय गरज आहे तुम्हाला घेईन ना तुमच्याकडून जास्त पैसे तो मकेवाला. मला एक कळत नाही काय मस काय गोळा उठलेला आपला. ते तुमच्या बद्दल आहे ना तिच्या मनातले हे जळकुटी भावकी नको का निभायला. भावकी नाही ना म्हणून कुठल्या गोष्टी ती नाक घालतीच मधी 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 तिचं असतंय. त्या दिवशी बांगड्या घ्यायला गेली त्यावेळेस तुमच्या बद्दल काहीतरी म्हणत होती का? तू आता ना लय झालंय तिचं. आता तिला बघावंच लागणार आहे. हा पारच इतकं असतंय काय? पण तुमच्या बद्दल ऐकून नका घेऊ अजिबात. काय आता काय बघते? आता बघ ना तिच्या कशा झिपऱ्या उपटी ते भांडत तिच्या सोबत. चांगलं असं नसतं बरं का अण्णा तुमचं दरवेळेस झालंय. आता ठीक आहे काय असं ते बघू आपण. चला तिकडे काय बघू आपण तुमचं आपल्याला नाही पटत हे असलं बरं. मी काय म्हणते तुम्ही सगळ्यांना एकच भाव लावायचे ना. तिला 2 लाख मला 2 लाख तिला 1.5 लाख द्यायची गरज नव्हती. काय माहिती मी त्यांना दिलाय का नाही दिलाय. सगळ्या सारखाच भाव दिलेला आहे. तुम्हाला मका लागत नसली ना माझी मका आणून द्या. हे भांडण नको खिरकीर नको माझ्या दारात. काय नाही लागत मैत्री जाय का तोंडाची कोणाला कमी जास्त झालं का इला. चल ग वैष्णवी लागा रस्त्याला. रस्त्याला विसरला नीट बोलायचं तुला सांगते. काय करता रस वयस जिथं जाईन तिथं जिथं जाईन तिथं आमच्या नावाचं डांगणवाडा लावलाय. काय संबंध हात लावायचा काय बरं संबंध त्यांना. झिपरे उपशी झिपरे दुकानात गेले तरी इला कमीच बाया. पैशाची साडी दिली तो तसंच केलं बाया. बांगड्याच्या दुकानात गेले तरी तेच. तुझं काय करणार उगी दिगी उगी दिगी असत. नाही तुम्हाला कोण म्हणलं मी तुमचं नाव घेतलं. आले तर मग टपून आहे का मी कुठं जाते कुठं नाही. मला काय करायचं लगेच आल्या बोंबलत तुम्हाला. हा तू आहे ना आगला जलकुटी लावून कुठे निघा निघा. मला माहिती ना तुम्ही किती शाजूक येते आल्या मला बोलायला. ठीक आहे आता तुम्ही ना घरी जा तुमच्या नवऱ्याला पाठवून द्या. काय मी असं ते बघून घेऊ तुमचं. मी देते त्यांना पाठवून त्यांना पाठवून असलं परत काय करू नका तुम्ही. जा जा जा.